हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं बाईट्स विथ प्रणोमध्ये पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण पाहणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि चमचमीत असे मिक्स डाळींचे भजी। चला तर मग पाहूयात रेसिपी। मिक्स डाळींचे भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 2 वाटी मूग डाळ, 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ 3 ते 4 तासांसाठी भिजून घेतली होती आणि आता आपण त्यातलं पाणी काढून घेतलंय। आपण साधारणतः ही डाळ 3 ते 4 तासासाठी भिजून ठेवली होती। आता ह्याच्यामध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा जिरं टाकायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे धने टाकणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण सगळ्या डाळी छान अशा जाडसर वाटून घेतल्यात आणि वाटताना आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आणि आता या ठिकाणी आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। या ठिकाणी 5 ते 6 मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। हे सगळं आपल्याला आता जे मिश्रण आपण वाटून घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही जेव्हा भजी बनवायला घ्याल तेव्हाच कांदा, मिरची आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आहे। हे वाटलेलं डाळींचं मिश्रण फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस आरामात टिकतं। जेव्हा तुम्हाला भजी बनवायची असतील तेव्हा मिश्रण फ्रीजमधून काढून त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि मिरची ॲड करून मग आपण त्याचे भजी बनवून घ्यायचे। आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला आल्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं आलंसुद्धा किसून टाकू शकता। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपण अजिबात पाणी मिसळलेलं नाही आहे। आपल्याला या ठिकाणी अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे। आणि आता आपलं हे बॅटर छान असं मिक्स करून झालं आहे। आता साधारणतः 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात भजी तळण्यासाठी। आणि या ठिकाणी 15 मिनिट झालेले आहेत, आपलं बॅटर तयार आहे। आणि आपण या ठिकाणी आपलं तेल गरम झालं आहे की नाही ते एकदा पाहून घेऊयात। आणि आपलं तेल छान असं गरम झालं आहे। आता अशाच प्रकारे आपण बाकीचे भजीसुद्धा सोडून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्यानेसुद्धा सोडू शकता। तुम्हाला हवे तर तुम्ही मोठ्या आकाराचेसुद्धा भजी बनवू शकता, पण साधारणतः हे भजी मीडियम आकाराचेच बनवले जातात। आपल्याला अगदी बारीक गॅसवरती हे भजी सोडायचे आहेत आणि तळूनसुद्धा अगदी बारीक गॅसवरतीच घ्यायचे आहेत। साधारणतः 1 ते 2 मिनटानंतर आपल्याला हे भजी पलटून घ्यायचे आहेत आणि हे भजी सारखे हलवत राहावे लागतात तर ते क्रिस्पी आणि क्रंची बनतात। अगदी बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत। आपल्याला अगदी बारीक गॅसवरती हे भजी फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतून कच्चे नाही राहणार आणि बाहेरून क्रिस्पी बनतील आणि ते आपल्याला सारखे पलटत राहावे लागतात। मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भजी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले भजी तयार आहेत। आपण त्यांना आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि खाण्यासाठी देखील खूप चविष्ट आणि खमंग असे लागतात हे भजी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे आता आपण बाकीचे भजीसुद्धा तळून घेऊयात।
जर तुम्हाला काही चमचमीत पण थोडंसं पौष्टिक खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा। आणि याच प्रकारे आता आपण बाकीचे सगळे भजी फ्राय करून घेऊयात। या ठिकाणी आपण एक भजी तोडून पाहूयात। तुम्ही पाहू शकता मस्त असे आतून शिजलेत आपले भजी, छान असे सॉफ्ट झालेत आतून आणि वरतून क्रिस्पी लेयर आली आहे त्यांना। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद।